शिवसेनेची बंडखोरी चालना चालू देणार नाही, लवकर बाळासाहेब ठाकरेंना पकडणार, अशी एक बातमी सारखी यायची. आणि दुसरी बातमी तुम्हाला माहितीच आहे, पंजाब पंजाब 40 ठार, पंजाब 17 ठार, रोज बघा पंजाब 19 ठार. तो आकडा लोकांच्या डोक्यामध्ये एवढा भिनला की त्याच्यावरून लोक मटका खेळायला लागले हो. म्हणजे फार पूर्वी लोक पेपरामध्ये शेवटचा कोपरा बघायचे, आता पहिला फ्रंट पेज बघतात. काय पंजाब मध्ये किती 17, 81 नक्की. आज काय किती 57, 70 नक्की. आणि ज्या दिवशी काही नाही पंजाब मध्ये त्या दिवशी मेंढीशी मेंढी. आणि दुसरी बातमी ही की बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार. 2 महिने झाले रोज बातमी वाचून कंटाळा आला, सगळे पेपर घेतले, शंकररावच्या घरी गेलो. म्हटलं हो शंकररावजी चव्हाणजी, अरे या या, प्रत्यक्ष आपण प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष बोला. मला सांगा की गेली 2 महिने तुम्ही सारखं म्हणताय बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार, बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार. पहिलं मला हे सांगा की बाळासाहेब ठाकरेचं काय पकडणार? हात पकडणार, पाय पकडणार, डोकं पकडणार, कान पकडणार, काय? एक अवयवचं नाव तर बोला. कारण अख्खा बाळासाहेब ठाकरे पकडणे शक्य नाही. अरे तुम्हीच काय शंकररावजी, तुम्हीच काय? पण राजीव गांधीच्या जरी मनात आलं तरी बाळासाहेब ठाकरेंच्या केसाला धक्का लावू शकत नाही. केसाला म्हणजे डोक्याच्या म्हणतोय मी. हा तुमचा गैरसमज व्हायला नको, कोल्हापूर आहे बाबा. लगेच उद्या मला म्हणा रांडचा काय पण बोलतो. ते गेले आणि दुसरे आले, म्हणजे पंत गेले आणि राव चढले. तो वाटल बघत होता. बघा मराठी माणसामध्ये इतका हलकटपणा असू नये विश्वासघात करण्याचा. नाही, अनेक लोकांनी विश्वासघात केले असतील. प्रेमामध्ये आमचा सुद्धा विश्वासघात झालेला आहे, नाही असं नाहीये. पण त्याला काहीतरी मर्यादा आहे हो. पण एक शरद पवार काँग्रेसमधून हकलून दिल्याबरोबर यस नावाचा पक्ष करतो काँग्रेस यस. आणि त्याला लोक त्याचा लीडर बनवतात, आपल्या फार घामाचे रस्त्याचा पाणी करून त्याला विरोधी पक्षाचा नेता बनवतात, त्याच्या विश्वासाने त्याच्या गळ्यामध्ये मान टाकून. आणि हा माणूस सगळा पक्षाचा विचार न करता त्याला फक्त कळलं की एक खुर्ची खाली होते मुख्यमंत्र्याची, एवढं कळलं. पक्षाचा विचार घेतला नाही, कार्यकर्त्यांना विचारला नाही, काही नियम सगळे तोडले, जे उडाले ते एकदम आईमध्ये गेले. आई घातली नाही, आईमध्ये गेले. मी बोललो नाही बा, पण वाईट नाही, बरोबर आहे. पण 17 घालणे म्हणजे 17 स्वीकार करणे, चप्पल घालणे म्हणजे चपलेचा स्वीकार करणे, डोक्यात टोपी घालणे म्हणजे टोपीचा स्वीकार करणे, तसे आय घालणे म्हणजे काँग्रेस आईचा स्वीकार करणे. मी मराठी आय बोलत नाही, इंग्लिश आय बोलतोय. तिकडे गेले, बरं गेले तर गेले, आमचं काय म्हणणं नाही. खुर्चीवर बसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसारखं तर बोलायचं की नाही की बाबा मी रस्ते करीन. लोक हो आता मी मुख्यमंत्री झालेलो आहे तेव्हा कसली तुम्हाला कमतरता पडणार नाही, तुम्हाला दूध मिळत नाही मी देईन, सोय सोय करीन. तुमच्या गावाला पाणी नाही, तुमच्या घरात नळ बसवीन. अहो पहिला आहे हो, दुसरा बसवीन माझ्यातर्फे. करायचं नाही पण बोलायला काय हरकत आहे आपल्याला? काय पाहिजे बोला. तुमच्या घरी मोरी नाही, मी मोरी घेर करून देतो. तुम्हाला बायको नाही, मी ते बघा तुमचं. तुम्ही आपलं असं काहीतरी बोलायचं की नाही ते दिलं सोडून त्या राजीव गांधीला पारशाला खुश करण्याकरता हा शरद पवार आसनावर बसायच्या अगोदरच लगेच दंड ठोकून म्हणतो की शिवसेनेची पाळमुळं उपटून काढीन. शिवसेनेची महाराष्ट्रामधली पाळमुळं उपटून काढीन. अरे शरदराव, गेली 40 वर्ष तुला काँग्रेस गवत उपडता आलं नाही, तू आमची काय उपडणार? या गोष्टी मंत्र्याला शोधतात काय हो? आणि पुन्हा म्हणतात दादा कोण काय डबल मिनिंग बोलतो. ते एवढं भागलं नाही, त्याचं कार्ड ते सुरेश कलमाडी, त्यांनी छाती फुगवली.
की शिवसेनेवाल्यांना कुठल्याही शिवसेना सैनिकाला खंडाळ्याचा घाटावर चढू देणार नाही. अरे कलमाऱ्या, चढायच्या गोष्टी मराठी माणसाबरोबर करू नकोस. आमचा तानाजी माणूस रे, रात्री मध्यान रात्री 2:30 कडा चाललाय कडा. तू फक्त बोर्ड दाखव तुझ्या घरात कोणावर चढायचं ते साल्या. काय नाही हो, यांचे दिवस भरत आलेले, दुसरं काय नाही. म्हणून अशा गोष्टी करतात. काल अधिवेशन झालं औरंगाबादला, ते काय केलं तर पहिलं इथे अधिवेशन झालं पुण्याला शिवसेनेचं. 5 लाख शिवसैनिक 3 दिवस पुण्यामध्ये आणि शांततेत झालं. शिवसेना आणि शांतता ह्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. आम्ही काय आरएसएस वाले नाही, एकता कदम खोत. ते आपल्याला शिकवलं नाही कोणी. म्हणजे सुंदर बायको घरात ठेवायची आणि तिला हात पण लावायचा नाही म्हातारी होईपर्यंत. आणि मग सांगायचं बघा किती जपली मी. अरे गाढवा जपली कशी, तुला दुसऱ्याला देऊन टाकायची नाही का? आपण वापरायची नाही, दुसऱ्याला द्यायचं नाही. तर शिवसेनेचं अधिवेशन झालं इकडे 5 लाखाचं. दिल्लीला बातमी गेली की शिवसेनेचा बहुत बडा अधिवेशन हो गया और 5 लाख लोक थे. राजीव गांधी लगेच फोन केला रात्री शरद पवारला, हे सुवर के बच्चे, मैंने सुना है कि 5 लाख का उधर आदमी जमा हुआ था वो शिवसेने का. बोला हाँ हाँ यस सर. तो भेंजे तू का अकेला बैठा उधर, तेरे पीछे कोई नहीं क्या? अगर देखो तू भी अधिवेशन नहीं लिया तो मैं तुमको 2 मिनट में कुर्सी निकाल दूंगा. घाबरला शरद पवार, लगेच अधिवेशन जाहीर केला औरंगाबादला अधिवेशन. तुम्हाला खरं सांगू, 50,000 वरती माणसं नव्हती. ते सुद्धा भाड्याने आणलेले लोक, कारण मुळात हे भाडखाव आहेत ना. भाड्याने आणलेली माणसं ती लागली मारामारी करायला. त्याला आम्हाला 40 रुपये ठरवले, मी 15 रुपये देता काय? शेवटी मला जावं लागलं भांडणं सोडवायला. गरीब झोपडपट्टीचे लोक. बरं अधिवेशन झालं, नाही अधिवेशनामध्ये तरी चांगलं बोलायचं की नाही. तुमच्या सरकारचा कार्यक्रम काय पुढचा? डोमला जा. काही नाही तिथे पण हेच की बाळासाहेब ठाकरे हिंदूचं राज्य काय निर्माण करणार. अरे बाळासाहेब ठाकरेच्या समान बरगड्या दिसत आहेत, बरगड्या आणि छाती 13 इंच आणि फुगवल्यावर 14 इंच. मला कळत नाही की या मुख्यमंत्र्या शरदरावला छातीचा एवढा शोक का हो? आणि एका तुला जर छाती मोजायची होती तर बाळासाहेब ठाकरे कशाला घरची छाती मोजणार? एखादा पोरबाळ तरी होईल. याच्यामुळे सगळे इतिहासामध्ये फसले होते. शाहिस्ते खान त्याने विचारलं औरंगजेबाला की जहापना हो शिवाजी कैसा है? पतला. बिल्कुल बाल ठाकरे जैसा है, सब बरगडे दिखता है उसका. इकडे आला पुण्या शनिवारवाड्यात राहिला आणि 4 महिन्यात परत गेला. औरंगजेबाने विचारलं क्यों शाहिस्ते खान, क्या लाया? बोला एक हात मुश्किल से लाया हूं, एक गया. त्यानंतर अब्दुल खान उठला, खविंद मुझे हुकुम करो, सिर्फ इतना बताना शिवाजी कैसा है. बाल ठाकरे को देखा है? बोला हाँ देखा है, वैसा ही है समझो. अरे तेरी बरगड़े फसला.